नी हाऊ? नाही समजलं मी काय म्हणाले. मी म्हणाले नमस्ते. नमस्तेला चीनी भाषेमध्ये नी हाऊ असे बोलतात. आता तुम्ही म्हणाल की अचानक आज चीनी भाषेची आठवण कशी? तर आज आपण विद्यार्थ्यांना जी गोष्ट सांगणार आहोत ही मूळची गोष्ट चीनी कथेवर आधारित आहे. गोष्टीचं नाव आहे पाणी किती खोल. ही गोष्ट विद्यार्थ्यांना सांगण्याच्या आधी मला सांगा, मागच्या पाठामध्ये आपण विद्यार्थ्याला गोष्ट आणि गाणं सांगितलं होतं आणि त्यासोबतच लिहिण्याचे वेगवेगळे प्रकार असतात याचीही ओळख करून दिली होती. तर विद्यार्थ्यासोबत तुमची ही कृती घेऊन झाली का? आणि त्याचप्रमाणे मागच्या पाठामध्ये बातमी कशी लिहिली जाते आणि बातमी कशी वाचली जाते हेही आपण विद्यार्थ्याला सांगितलं. त्याचबरोबर वेगवेगळ्या भौगोलिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या वस्तूंना वेगवेगळी नावेही वापरतात याचीही आपण विद्यार्थ्यांना ओळख करून दिली. चला तर मग आजच्या पाठाला सुरुवात करूया. आज आपण विद्यार्थ्यांना दोन गोष्टी शिकवणार आहोत. त्यातली पहिली गोष्ट आहे पाणी किती खोल. ही गोष्ट मूळची चीनी कथेवर आधारित आहे आणि या गोष्टीमधील मुख्य पात्र आहे म्हैस आणि रेडवा. म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात. हे सांगत असताना विद्यार्थ्याला वेगवेगळ्या प्राण्यांच्या पिल्लांना काय म्हणतात याची ओळख करून द्या. जसं की माणसाच्या पिल्लाला बाळ म्हणतात, शेळीच्या पिल्लाला बकरू म्हणतात, मेंढीच्या पिल्लाला कोकरू म्हणतात, तसंच म्हशीच्या पिल्लाला रेडकू म्हणतात. तर ही गोष्ट आहे एका म्हाताऱ्या म्हैस आजीची आणि रेडकूची. ही गोष्ट विद्यार्थ्याला सांगत असतानाच विद्यार्थ्याला मजा यावं हा त्यातला मुख्य हेतू आहे. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्राण्यांची नावं, त्यांच्या पिल्लांना काय म्हणतात, हे प्राणी कसे आवाज काढतात याचीही ओळख आपण विद्यार्थ्याला करून देणार आहोत. सोबतच ऐकलेली गोष्ट विद्यार्थ्याला स्वतःच्या भाषेत सांगता येत आहे का, तिचं नाट्यीकरण करता येत आहेत का, ह्याही कृती आपण विद्यार्थ्याकडून करून घेणार आहोत. चला तर मग खालील कृती संचामध्ये ही गोष्ट व्यवस्थित बघा, समजून घ्या आणि विद्यार्थ्याला सांगा. आणि हो, चीनी भाषेमध्ये नमस्तेला काय म्हणतात हे विद्यार्थ्यांना नक्की शिकवा. नी हाओ. आणि आजच्या दुसऱ्या गोष्टीचं नाव आहे एकदा गंमत झाली. ही गोष्ट आहे मनुली नावाच्या एका छोट्याशा मुलीची. मनुली ही अगदी आपल्या विद्यार्थ्यांच्या वयाचीच आहे आणि मनोलीला ह्या वयामध्ये किती कल्पना सुचतात, तिच्या डोक्यात काय काय विचार येतात ह्या सर्वांचं प्रकटीकरण या गोष्टीतून सांगितलं आहे. तर तुम्ही ही गोष्ट विद्यार्थ्यांना सांगा. मनोलीला एका छोट्याशा झाडाच्या पानावरनं किती मोठी कल्पना सुचते की ती त्या पानाला, पानाच्या शिरांना कसं नदीशी जोडते. या वयातील विद्यार्थ्यांना खूप साऱ्या कल्पना सुचत असतात, फक्त त्यांना ती संधी उपलब्ध करून द्यायची असते. चला तर मग ह्या पाठाच्या निमित्ताने आपण विद्यार्थ्यांना ही संधी उपलब्ध करून देऊयात आणि त्यांना वेगवेगळ्या गोष्टींची कल्पना करण्यास सांगूयात. जसे की नदी बघितल्यानंतर मुलांना काय सुचते, याबरोबरच विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळे असेही खेळ देऊ शकतो की ज्यातनं त्यांच्या कल्पनाशक्तीला विशेष चालना मिळते. उदाहरणार्थ बाहुलीवर, भांडी भांडी हे खेळ खेळत असताना विद्यार्थी स्वतःची कल्पनाशक्ती त्यामध्ये लावत असतात. आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या गोष्टींना ते त्या बाहुलीघरामध्ये उतरवून पाहत असतात. तर या प्रकारच्या वेगवेगळ्या संधी विद्यार्थ्यांना द्या आणि कल्पनाशक्तीला चालना मिळू द्या. मुलं जेवढी कल्पना करतील तेवढे ते अधिक सूचक पद्धतीने विचार करायला शिकतील. या कृती संचामध्येही या प्रकारच्या बऱ्याच कृती दिल्या आहेत. तर तुम्ही हा कृती संच व्यवस्थित वाचा, समजून घ्या. गोष्टी पाल्याला सांगाच, पण गोष्टींबरोबर दिलेल्या कृतीही विद्यार्थ्यांकडनं करून घ्या की ज्यातनं विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळेल आणि त्यांचा सर्वांगीण विकास होण्यास मदत होईल.